पोलीसनामा ऑनलाईन मध्ये तुमचं स्वागत आहे. जाणून घेऊया दिवसभरातील टॉप 10 न्यूज. अरुण जेटलींची प्रकृती अतिशय चिंताजनक. मोदी सरकार एकचे संकटमोचन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी अर्थमंत्री अरुण जेटलींची प्रकृती चिंताजनक असून त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. पाकिस्तानकडून LOC वर अंदाधुंद गोळीबार. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यापासून पाकिस्तान काश्मीर खोऱ्यात अशांतता पसरवण्याचा तसेच सीमेवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत आहे. शनिवारी पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार केला. त्यामध्ये एक भारतीय जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. भारताला आव्हान देण्यासाठी पाकची तयारी. जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावरून पाक पंतप्रधान इम्रान खानने काश्मीर कमिटी बनवली असून त्याचे 7 सदस्य आहेत. त्यांची शनिवारी पहिली बैठक पार पडली. बैठकीदरम्यान भारताशी लढण्यासाठी रोडमॅप तयार करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. रवी शास्त्री यांची सोनिया गांधींशी तुलना. टीम इंडियाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा रवी शास्त्री यांची नियुक्ती झाल्याने क्रिकेटचे फॅन्स भडकले आहेत. त्यांनी रवी शास्त्री यांची तुलना थेट काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी केली आहे. वर्ल्ड कपमध्ये पराभूत झाल्यानंतर देखील रवी शास्त्री यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्याने फॅन्स सध्या नाराज आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या भूतान दौऱ्यावर. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या दौऱ्यावर भूतानला गेले आहेत. भूतानमधील विमानतळावर पोहोचल्यानंतर तेथील भारतीयांनी भारत माता की जय अशा घोषणा देत मोदींचे स्वागत केले. दारू पाजून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिच्यावर 5 नराधमांनी बलात्कार केला आहे. घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. पंढरपुरातील या घटनेमुळे राज्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे. सोशल मीडिया संमेलन काळाची गरज, विनोद तावडे. सोशल मीडियावर फक्त जोक आणि फॉरवर्ड मेसेजेस येतात असे काही नाही. साहित्यिक खोली असणाऱ्या अनेक चांगल्या आणि दर्जेदार गोष्टी देखील येत असतात. त्यामुळे सोशल मीडिया संमेलन भरवणे ही एक काळाची गरज आहे असं मत मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी मुंबईत व्यक्त केलं. गणपतीपुळे येथे 3 पर्यटकांचा बुडून मृत्यू. पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील 3 गणपतीपुळे येथे समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. त्यामध्ये 2 महिलांसह एका पुरुषाचा समावेश. खासदार अमोल कोल्हे पुन्हा मैदानात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा पुन्हा 19 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. पूरपरिस्थितीमुळे तूर्तास स्थगित करण्यात आलेली शिवस्वराज्य यात्रा 6 ऑगस्ट पासून सुरू झाली होती. परिस्थिती पूर्ववत झाल्याने आता ती पुन्हा 19 ऑगस्ट पासून सुरू करण्यात येणार आहे. 19 ते 26 ऑगस्ट पर्यंत ही यात्रा असणार आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी विक्रम भावेचा जामीन अर्ज फेटाळला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी विक्रम भावे याचा जामीन अर्ज शनिवारी शिवाजीनगर येथील न्यायालयाने फेटाळला. कुमार चव्हाण, पोलीसनामा ऑनलाईन.